बातमी नाशिकहून नाशिकमध्ये शरद पवार गटाचे पाच उमेदवार माणिकराव शिंदे गणेश गीते सुनीता सारोस्कर यांना उमेदवारी मिळालेली आहे तर दीपिका चव्हाण उदय सांगळे यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून नाशिक जिल्ह्यातील उमेदवार जाहीर झालेले आहेत येवल्यातून छगन छगन भुजबळ विरोधात आता माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणेश गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दिंडोरी मतदारसंघात नरहरी जिरवळे यांच्यासमोर सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया किरण गोटूर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण आपण पाहतोय नाशिकमधून पाच उमेदवार आता राजपकडून जाहीर झालेले आहेत शरद पवार गटाकडून जाहीर झालेले आहेत छगन भुजबळ यांच्यासोबत देखील आता माणिकराव शिंदे यांचं नाव चर्चेत आहे काय सविस्तर तपशील कळत आहेत मध्ये नाशिक जिल्ह्यातून एक सुद्धा उमेदवार जे आहे ते पवार गटाकडून हे जाहीर झाले नव्हते पण आता राष्ट्रवादीने पाच उमेदवार हे नाशिक जिल्ह्यामध्ये जाहीर केलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे येवला मतदारसंघातून जे आहे भुजबळ यांच्या विरोधात माणिकराव शिंदे यांना जे उमेदवारी दिल्याचं आपल्याला बघायला मिळतो आहे आणि त्याच पद्धतीने नाशिक पूर्व मतदारसंघातून गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले गणेश गीते यांना पक्षात घेऊन गणेश गीते यांना नाशिक पूर्वमधून हे ना, हे राष्ट्रपकडनं जे उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याचनंतर नंतर एक जो महत्वाचा मतदारसंघ आहे दिंडोरी मतदारसंघ दिंडोरी मतदारसंघामध्ये सुद्धा नरहरी जिरवाळ यांच्या विरोधात चारोस्कर यांना जयत उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने बागलान बागलानमध्ये माजी आमदार दीपिका चव्हाण यांना जे आहे ते जे उमेदवारी दिल्याचं आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे पाच उमेदवार आत्ता जे आहे ते राष्ट्रपकडनं जाहीर करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे या जे येवला मतदारसंघातून गेल्या अनेक दिवसांपासून कुणाला भुजबळांच्या विरोधात जेत उमेदवारी मिळेल खरं तर याकडे लक्ष होतं आता तिथे माणिकराव शिंदे यांना जे उमेदवारी दिल्याचं आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे आता या सगळ्या मतदार या मतदारसंघात हे लढत अत्यंत चुरशीशी रंगणार आहे त्यामुळे मतदार कुणाला कौल देतात हे बघणं महत्त्वाचं असेल अगदी किरण आपण पाहतोय नाशिकमध्ये शरद पवार गटानं पाच उमेदवार हे जाहीर केलेले आहेत मात्र ह्या पाच मतदारसंघाचं राजकीय समीकरण कसं पाहायला मिळतंय आणि छगन भुजबळ यांच्या विरोधात माणिकराव शिंदे हे उभे आहेत हिथली समीकरणं कशा पद्धतीनं पाहायला मिळतील खरं तर ज येवल्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर भुजबळ यांनी आरक्षणाच्या बाबतीत अत्यंत कडक भूमिका घेतलेली होती मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको अशा पद्धतीची भूमिका घेतल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ते चर्चेत होते आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरती भुजबळ हे केंद्रबिंदू ठरलेले होते